ठीक आहे, तर पहा 4.3 गोल्डन चेन या कवितेचं चिटचॅट वॉर्मिंग अप आपण पाहतोय. तर सुरुवातीला काही प्रश्न विचारलेत पहा. डू यू हॅव अन ओल्ड फ्रेंड, तुम्हाला जुना मित्र आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस, आय डू हॅव अन ओल्ड फ्रेंड. दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो, मैत्री वाढण्याकरता कोणत्या गोष्टीची गरज असते? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉर फ्रेंडशिप टू ग्रो वी नीड अनसेल्फिश लव, लॉयल्टी, सेन्सिटिव्हिटी अँड अंडरस्टँडिंग एटसेट्रा बिटवीन टू फ्रेंड्स. तिसरा प्रश्न आहे हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड, तुम्हाला कोणी मित्र नसेल तर तुम्हाला कसे वाटेल? यू वी फील लोनली, बोर्ड अँड अनइझी विदाऊट फ्रेंड, असं या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, वाय डू वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स, आपण आपल्या मित्रांच्या सहवासात भरपूर वेळ का घालवतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय पहा, बिकॉज इट मेक अस हॅपी, वी गेट रिलीफ इन देअर कंपनी. पाचवा प्रश्न आहे वाय डू वी शेअर सिक्रेट हॅपीनेस सॉरोज विथ आवर फ्रेंड्स, आपण आपली गुपिते आनंद व दुःख यात मित्रांना का सहभागी करून घेतो? तर त्याचं रिझन काय पहा, बिकॉज वी हॅव फुल फेथ इन देम, वी कॅन ट्रस्ट अँड रिले ऑन देम. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा, तर याच्यामध्ये राईट 5 पॉइंट्स ईच अबाउट डूज अँड डोंट इन ट्रू फ्रेंडशिप. ठीक आहे, तर बघा मैत्रीमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी म्हणजे केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण डू थिंग्स जे आहेत ते सांगूया. तर याच्यामध्ये काय असेल पहा, तर हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल, म्हणजे अडचणीच्या वेळी तुम्ही मदत करायची आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कॉपरेट विथ देम, देन शेअर युअर सॉरोज अँड जॉईज. तिसरा मुद्दा आहे हॅव फेथ अँड कॉन्फिडन्स. चौथा मुद्दा आहे ओपन युअर माइंड्स. आणि पाचवा मुद्दा आहे एक्सप्रेस इंटिमेट लव. ठीक आहे, आणि कोणत्या गोष्टी टाळायच्यात बघा, डोंट्स थिंग ज्या आहेत त्या आहेत अलाव यू टू कॉपी आन्सर ड्युरिंग एक्झाम्स, देन सेकंड पॉइंट मिसअंडरस्टँड युअर फ्रेंड, थर्ड पॉइंट बिलीव इन फॉल्स फ्रेंड, फोर्थ पॉइंट बिट्रय युअर फ्रेंड्स, आणि चौथा पॉइंट आहे क्वेरल ऑर फाईट विथ देम. ठीक आहे, तर आता आपण काही अलंकारांची माहिती घेणार आहोत पहा. ठीक आहे, जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये, तर या ठिकाणी वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट वेन देअर ऑकर्स अ कम्पॅरिझन इन द लाईन्स ऑफ पोयम, द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज अ स्मायली. ठीक आहे, तर ज्यावेळेस कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला दोन गोष्टीमध्ये तुलना केलेलं आढळतं त्यावेळेस आपण त्याला जो अलंकार आहे त्याला आपण उपमा अलंकार किंवा सिमिली असं म्हणतो. ठीक आहे, तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा, ॲज ब्राईट ॲज अ स्टार. ठीक आहे, तर ताऱ्याप्रमाणे तेजस्वी किंवा टॉल जस्ट लाईक अ ट्री, झाडाप्रमाणे उंच. ठीक आहे, तर हे सिमिली अलंकाराचं झालं. दुसरा अलंकार या ठिकाणी मेटाफोर आहे, तर त्याची माहिती आपण करून घेऊया, ज्याला आपण रूपक अलंकार असं सुद्धा म्हणतो. तर बघा, हाऊ एव्हर इफ द कम्पॅरिझन मेड इन द लाईन ऑफ पोयम इज इनडायरेक्टली अंडरस्टूड ऑर सजेस्टेड विदाउट युझिंग वर्ड ॲज ॲज जस्ट लाईक अँड सो ऑन, देन द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड अ मेटाफोर. ठीक आहे, तर हा जो दुसरा प्रकार आहे, तर या प्रकारात काय म्हणलेलं आहे पहा, की उपमा अलंकाराप्रमाणे समान गुणधर्माची तुलना नसते तर त्या गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असे व्यक्त केलेले असते. किंवा या अलंकारात लाईक किंवा ॲज ॲज हे शब्द न वापरता अप्रत्यक्षरित्या सुचवलेले ध्वनीत केलेले असते. ठीक आहे, तर उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे मेटाफोर अलंकार अधिक समजून घेऊया. रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. ठीक आहे, तर रिया जी आहे इथं कुठलीही तुलना केलेली नाही आहे, पण रिया जी आहे ती सर्वोत्तम
आहे असं याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं मेटाफोर अलंकाराचं. त्यानंतर तुम्हाला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. तर तुम्हाला जो काय त्या ठिकाणी अलंकार असेल, फिगर ऑफ स्पीच, सिमिली आहे की मेटाफोर आहे ते तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, तर प्रत्येक वाक्याच्या समोर आपण जो अलंकार आहे तो लिहिलेला आहे. आणि शेवटी आपण अँटीथेसिस या अलंकाराबद्दल समजून घेणार आहोत. ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये विरोधाभास अलंकार असं सुद्धा म्हणतो. तर काय पाहायचं म्हणजे व्याख्या, वेन अपोजिट आयडियाज ऑकर इन द सेम लाईन ऑफ द पोयम द फिगर ऑफ स्पीच दॅट ऑकर्स इन दॅट लाईन इज कॉल्ड अँटीथेसिस. ठीक आहे, तर पहा कवितेच्या एकाच ओळीत जेव्हा दोन परस्पर विरोधी कल्पना येतात तेव्हा त्या अलंकारास अँटीथेसिस असं म्हणतात. बघा, तर आता जे पहिलं वाक्य आहे पहा, तिथं अप अँड डाऊन द हिल दे ब्ल्यू. ठीक आहे, तर एकमेकाच्या विरुद्ध अशा दोन संकल्पना अप अँड डाऊन ह्या वाक्यामध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बाकीही दोन उदाहरण तुम्हाला इथं दिलेली आहेत.